नमस्कार दोस्तों, आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही आजारी पडला आणि जेव्हा तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तर जेव्हा तेथे बिल खूप जास्त लावतात प्रायव्हेट हॉस्पिटल, ते आपल्या परवडंसुद्धा नाही. काय काय गरीब लोक त्या बिलामुळे अजून गरीब होत जात असतात. तरी त्यामुळे हे केसेस आपल्या भारतात, आपल्या राज्यात महाराष्ट्रामध्ये खूप हॉस्पिटलमध्ये चालू आहे. मी म्हणत नाही प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल्स करत आहे, पण काही हॉस्पिटल ते प्रॉफिटसाठी जास्त बिल लावत असतात, त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. तर त्यासाठी अजून एक अशीच एक केस झाली, अद्या सिंग नावाची एक मुलगी, 7 वर्षाची मुलगी, तिला डेंग्यू झाला म्हणून गुरुग्राम हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट करण्यात आलं. 15 दिवस तिच्यावर ट्रीटमेंट झाली चालू होती आणि 15 दिवसानंतर डॉक्टर घोषित करतात की ती मेलेली आहे. आणि नंतर 15 दिवसानंतर ते त्याचे बिल, हॉस्पिटलचे बिल 18 लाख रुपये सांगतात, 18 लाख. त्यामुळे तिचे आई वडील शॉकमध्ये जातात, एवढे बिल कसे, ते खूप गरीब होते, ते अफोर्ड नव्हते, त्यांना परवडत नव्हते. मग ह्यामुळे त्या हॉस्पिटलमुळे खूप प्रश्न विचार उठू लागले. त्यानंतर ही न्यूज खूप ब्रेकिंग न्यूज झाली आणि खूप त्या हॉस्पिटलवर प्रश्न उठू लागले. नंतर हेल्थ मिनिस्टरने त्याच्यावर इन्क्वायरी केली, पण ती असेच झाले. मग ते असं असेच केसेस आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये होत आहे. त्यासाठी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स काढणं खूप गरजेचं आहे आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या परिवारासाठी. तुम्ही अलीकडे पाहत आहे जे यंग बॉयज आहे, तरुण आहे, यंग पिढी आहे, जे 30-35 वर्षाचे आहे, त्यांनासुद्धा हार्ट अटॅक येऊ लागले आहे. ही इज अ व्हेरी सिरियस केस आहे. त्यामुळे मला माहीत आहे ही परवडत नाही. काही जण खूप गरीब लोक आहे की त्यांना हेल्थ इन्शुरन्स भरणंसुद्धा परवडत नाही वर्षाला. पण मी अजून सुचवेल की तुम्ही आपल्या गव्हर्नमेंटने, ऑफ इंडियाने आयुष्मान भारत हे ॲप लॉन्च केलं आहे. त्यामध्ये तुम्ही आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड टाकून तुम्ही तिथे इलिजिबल आहे का नाही, त्यानुसार तुम्ही फ्रीमध्ये 5 लाखाचा मुफ्त इलाज इन्शुरन्स घेऊ शकता. तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही जाऊन क्लिक करून ते ॲप डाउनलोड करून तुम्ही तिथे चेक करा, तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही इलिजिबल आहे का नाही. तर अशीच मी माहिती तुम्हाला सर्वांना सांगत असतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.